साईराम सगळ्यांना. मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हा सगळ्यांना चौथ्या श्रावणी सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आपल्या किचनमध्ये खूप मस्त आणि भन्नाट अशी रेसिपी बनणार आहे, ती म्हणजे शाही कचोरी. तर इथे उपवास स्पेशल आपण अशी शाही कचोरी बघतोय, त्यासाठी मी इथे साहित्य तुम्हाला सांगते. इथे मी दोन बटाटे आणि एक रताळू घेतलेला आहे, हे छान उकडून घेतलेलं आहे. बटाटे आणि रताळे हे थोडेसे कच्चे असले पाहिजेत, अशाप्रमाणे ते उकडून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा त्याच्या पाऱ्या बनवू तेव्हा त्या सैल नाही वाटल्या पाहिजेत, त्या थोड्याशा छान अशा आपल्याला हातावरती त्या मळता आल्या पाहिजेत. म्हणून मी थोडे अर्धे कच्चे शिजवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे लागणार आहे मला भगर आणि साबुदाण्याचं पीठ, हे मी छान भाजून त्याला मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे स्टफिंगसाठी आपल्याला लागणार आहे खोबऱ्याचा किस, हे ओलं खोबरं आहे. त्याच्यानंतर इथे आहे मिरची, ती मी ठेचून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे काजू बदामाचे काही काप घेतलेले आहे, इथे साखर घेतलेली आहे, इथे लिंबू आहे, मीठ आहे, डेसिकेट कोकोनटसुद्धा मी घेतलेलं आहे, कढीपत्ता आहे. त्याच्यानंतर तूप लागणार आहे आपल्याला आणि तेल तळायला. तळे घेतलेलं आहे मी हा बाऊल. या बाऊलमध्ये आता आपण या अशा किसणीने, छोटीवाली माझ्याकडे आहे, त्याच्यावरती मी हे रताळू छान खिसून घेणार आहे. हे बघा इझिली पडतंय, बघू शकता तुम्ही. जर ह्याच्यामध्ये जास्त पाणी असलं ना तर ते पूर्ण पॅची टाईप होईल आणि ते बरोबर होणार नाही. त्याच्यामुळे मग मी थोडेसे अर्धे कच्चे घेतलेले आहे जेणेकरून ते इझिली पडत आहेत. हे बघा, तर आता आपण बटाटासुद्धा ह्याच्यावरती छान खिसून घेणार आहोत. ते आपला रताळू झालेला आहे खिसून, तर मी बटाटा पण दाखवते तुम्हाला. हे बघा तुम्हाला दिसत असेल इझिली पडत आहे. तर बटाटा आणि रताळू आपण छान खिसून घेणार आहोत. इथे आपला एक बटाटा आणि एक रताळू ते उकडून छानपैकी मी इथे हे करून घेतलेलं आहे, खिसून घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीपुरतं. मीठ तुम्ही तुमच्या आवडते आवश्यकतेनुसार टाकू शकता. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जाणार आहे पीठ. मी आधी थोडंसंच पीठ वापरून बघणार आहे. मी 1.5 चमचा पीठ वापरलेलं आहे आणि ह्याला छान मळून घेणार आहे. जर मला थोडं चिपचिपी वाटलं तर मी अजून थोडंसं पीठ घेईन आणि ह्याला छान आधी मळून घेऊया. इथे मला अजून थोडंसं पीठ लागणार आहे, तर मी फक्त 1/2 चमचा इथे वापरते पीठ आणि हे छान आपण मळून घेणार आहोत. म्हणजे टोटल आपल्याला 2 चम्मच पीठ लागलेलं आहे आणि याला छान मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे काहीच ओतायचं नाही आहे. बटाटे उकडण्यावरती तुमचं ही सगळी पारी अवलंबून आहे, त्याच्यामुळे बटाटे उकडताना थोडे अर्धे कच्चेच उकडा, जेणेकरून तुमचं जे पीठ आहे ते अशा ह्याच्यामध्ये होईल. जर तुम्ही जास्त उकडून घेतले बटाटे तर ही असे आपल्याला पारी त्याची तयार होणार नाही. हे घट्ट झालेलं आहे छानपैकी, ह्याच्यामध्ये अजिबात पाणी ओतायचं नाही आणि आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून छान मळून घेऊन आपण ह्याला 5 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत. 1 चमचा तेल टाकते आणि ह्याला आता आपण छान गळून घेणार आहोत आणि 5 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत. इथे बघा आपला हा असा छान पिठाचा गोळा तयार झालेला आहे, म्हणजे पीठ परफेक्ट ह्याच्यामध्ये झालेलं आहे आणि असंच आपल्याला करून घ्यायचं आहे. तर आता आपण स्टफिंगकडे. इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, ह्याच्यामध्ये जाणार आहे 1 चमचा तूप. तूप छान तडतडलं की ह्याच्यामध्ये हातानेच क्रश करून असे कढीपत्ते टाकायचे आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जाणार आहे हिरवी मिरची जी आपण ठेचून घेतलेली. दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही जिरं खात असाल तर जिरं वापरलं तरीही चालेल. याच्यामध्ये जाणार आहे काजू आणि बदामाचे काप, तेही आपल्याला छान मंद आचेवरती ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आपल्याला. आणि आता जाणार आहे ह्याच्यामध्ये हा ओल्या नारळाचा किस. कारण पूर्ण सुकलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी अगदी 1 ते 2 चम्मच पाणी ओतणार आहे. जरासं बॅटर आहे ते ओलं करून घ्यायचं आपल्याला. आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते आणि ह्याच्यामध्ये जाणार आहे साखर. साखर ही मी
एक चम्मच इतपत टाकते आणि आपण याला छान आता हलवून घेणार आहोत। तर इथे बघा आपलं सारण जे आहे ते छान प्रकारे थंड झालेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना लिंबूचा रस टाकून घेणार आहोत। तर मी इथे हा लिंबूचा रस टाकते, अगदी थोडासा टाकायचा आहे, पाव टीस्पून। आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या कचोऱ्यांची जी टेस्ट आहे ती थोडीशी आंबट गोड मस्त लागेल। तर आता ह्याला आपण ही वाटी घेतलेली आहे छोटी, आणि त्याच्यामध्ये मी एक टीस्पून जे आपण वरई आणि साबुदाण्याचं पीठ घेतलेलं ते मी घेते आहे एक चमचा। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा पाणी टाकून ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अजून थोडंसं लागेल ह्याच्यामध्ये पाणी। थोडंसं पातळ बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला। भगरीचं असं पातळ बॅटर इथे करून घेतलेलं आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊ। आता आपण कचोरी बनवायला घेऊया। तर इथे मी हे जे बटाटा आणि साबुदाण्याचं पिठांचं आपण जे केलं होतं त्याचा आता आपण छोटा छोटा गोळा असा तयार करून घेऊया। हातावरती छान असं मळून घ्यायचं आहे। छान पीठ हे झालं आहे बघा, कुठेच क्रॅक नाही पडलेलं आहे याच्यामध्ये, अगदी मस्त असं पीठ तयार झालं आहे आपलं हे। आणि आता आपण ह्याला ना छान असं हाताने गोळा करून घेणार आहोत। आणि ह्याच्या जसं आपण पुरणपोळीला करतो अगदी तशीच ह्याची वाटी तयार करून घ्यायची आपल्याला। हे बघा, साधारण एवढी जाड असली तरीही चालेल, बघू शकता। तर आता ह्याच्यामध्ये बसेल इतपत ह्याच्यामध्ये सारण टाकून घ्यायचं आहे। मी थोडं थोडंसं सारण वापरणार आहे ह्याच्यामध्ये। आता ह्याच्या ज्या कडा आहे त्या पूर्ण बंद करून घ्यायचे आहेत। हे बघा, असं थोडस हलक्या हाताने प्रेस करत जायचंय आणि हे छान असं बंद करून घ्यायचं आहे। हे छान बंद झालं की ह्याला छान अगदी अलगद हाताने त्याचा ह्याला गोल आकार द्यायचा आहे। सगळीकडून ह्याचं पूर्ण हे जे आहे ते बंद झालं पाहिजे, नाहीतरी ह्याच्यातलं जे सारण आहे ते तेला सोडताना बाहेर येऊ शकतं। त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने ह्याला छान करून घ्यायचं आहे। तर हे बघा, माझा हा कचोरी इथे तयार झालेली आहे। तरी मी बाजूला ठेवून देते, आता मी दुसरी एक करून दाखवते तुम्हाला। अगदी छोटासा गोळा घ्या, त्याला छान हातावरती वळून घ्यायचं आहे। हाताने 2 ते 3 मिनिट छान असं वळून घ्यायचं, जसं आपण पिठाचा गोळा वगैरे वळतो अगदी तसाच। आणि ह्याला आता छान प्रकारे तेल वगैरे काहीच लावायची गरज नाही आपल्याला ह्याच्यामध्ये, कारण की ऑलरेडी आपण ह्याला तेलाचा हात लावलेला आहे त्याच्यामुळे ते छान होते। तर हे बघा, अगदी जाड इतपत जाड ठेवली तरीही चालेल, जास्त पातळ करायची नाही, तर आपलं सारण जे आहे ते बाहेर येईल। आणखीन जर तुम्हाला असं जमत नसेल गोल करायला, तर तुम्ही ह्याच्यावरती थोडंसं पीठ असं छान पद्धतीने लावून घेऊ शकता आणि मग ह्याला असं कढाईच्या बंद करू शकता, तेही तुम्हाला सोपं पडेल। आणि छान आता ह्याला एक जीव आपण पूर्ण ह्याचा गोळा तयार करून घेऊ। हे बघा, व्यवस्थित बंद करून घ्यायचं बंद करून घ्यायचं आहे। त्यात आपला हा दुसरा पण छान पद्धतीने झालेला आहे। तर मी ह्याला हे राहिलेले बाकीचे सगळे मी करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याला तळायला घेणार आहोत। इथे आपल्या सगळ्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत। तर आता आपण हे एक एक कचोरी घ्यायची आहे, अगदी हलक्या हाताने ह्याला परत एकदा प्रेस करून हे जे आपण वरई आणि साबुदाण्याच्या पिठामध्ये ह्याला कोट करणार आहोत।
छान पद्धतीने अगदी हलक्या हाताने करायचे आहे, नाही तर ते फुटण्याची शक्यता आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण इथे डेसिकेटेड कोकोनट घेतो आहे आणि त्याच्यामध्ये हाय छान प्रकारे कोट करणार आहोत. हे बघा बाजूला ठेवून देणार आहोत. मी दुसरा एक परत दाखवते तुम्हाला. अगदी हलक्या हाताने ह्याला प्रेस करायचं, अगदी हलक्या हाताने ह्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. छान असं कोट झालं की ह्याला या डेसिकेट कोकोनट ह्याला ह्याच्यावरती असं टाकून ह्याला छान प्रकारे डेसिकेट कोकोनटने कवर करून घ्यायचं आहे. आता राहिलेलं सगळं मी करून घेते. तर इथे बघा मी हे सगळ्या डेसिकेट कोकोनटमध्ये कोट करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला फ्राय करायला घेऊया. तर मी इथे कढई ठेवलेली आहे, या कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तुम्हाला शॅलो फ्राय करायचं असेल तुम्ही शॅलो फ्राय केला तरी चालतील, किंवा ह्याच्या टिक्क्या किंवा हे बनवायचं असेल तरीही चालेल. तर मी आता हे तळून तुम्हाला दाखवते. तर मी गॅसची फ्लेम आहे ती अगदी लो ठेवलेली आहे. आता ह्याला मी एक एक करून टाकणार आहे. आणि ह्याला मंद आशेवरच छान प्रकारे फ्राय करून घेणार आहे. ह्याच्यावरती असं तेल स्प्रेड करत राहायचं आहे. 2 मिनिटं झालेली आपल्या कचोऱ्या बघा छान अशा फ्राय होत आहेत. तर ह्याला छान मंदाचेवरती आपल्याला फ्राय होऊ द्यायचे आहेत. पूर्ण अशा सगळीकडून त्याचा जो कलर आहे तो सोनेरी रंगावरती आला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण ह्याला डिशमध्ये काढून घेणार आहोत. इथे बघा आपला सगळ्या कचोऱ्या छान असा मंदाचेवरती क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेतलेले आहेत. सुगंध तर खूप छान येतो याचा. आता आपण ह्याला डिशमध्ये काढून घेऊया. अगदी हळूवार पद्धतीने ह्याला काढून घ्यायचं आहे. बघू शकता आपली उपवास स्पेशल अशी शाही कचोरी तयार झालेली आहे विथ चटणी. आता आपण ह्याच्यावरती थोडं गार्निशिंग करून घेऊया. तर इथे मी डेसिकेटेड कोकोनट माझ्याकडे होतं तेच मी ह्याच्यावरती थोडंसं टाकून घेते थोडासा रिच दिसण्यासाठी. हे बघा मस्त असं टाकून घ्यायचं आहे. खूप मस्त लागते ही रेसिपी. ट्राय करून एकदा नक्की बघा. आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वरती दिलेल्या बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.